सुभाषित कर त्या ठिकाणी वर्णन करून सांगतात. ते म्हणतात मुलं जन्माला येतात ते कसे त्या ठिकाणी कोणाच्या कर्मानं काय घडत असतं. म्हणत सुशलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता दातव्य त्या ठिकाणी वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. सुभाषित कर वर्णन करून सांगतो मुलगा तर सुशिलो मातृ पुण्येन आईचं पुण्य जर असेल तर सुशील मुलगा जन्माला येतो शिलवान मुलगा जन्माला येतो सुशिलो मातृ पुण्येन. पितृपुण्येन चतुरता चतुर मुलगा जन्माला यायचा असेल तर बापाचं पुण्य असावं लागतं. त्यानंतर त्या ठिकाणी दातव्य वंश पुण्येन दाता जर जन्माला यायचं असेल तर वंशाची पुण्य असावं लागेल तेव्हा तो दान धर्म करतो. आणि आत्मपुण्येन सभाग्यता स्वतःच्या पुण्याईन भाग्यवान मनुष्य जन्माला येतो. याच्या विरुद्ध सांगतात उन्मत्त मातृदोषेन उन्मत्त होतो आईच्या दोषाने. आईचं पाप जर असलं ना महाराज तर उन्मत्त मुलं जन्माला येतात. म्हणून आईवर फार मोठी जबाबदारी असते. गर्भापासून गर्भवती स्त्रियांनी त्या ठिकाणी महाराज फार पथ्य पाळले पाहिजेत. त्यांनी गर्भवती अवस्थेमध्ये भगवंताचं चिंतन केलं पाहिजे, ज्ञानार्जन केलं पाहिजे, भगवंताच्या कथा ऐकल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. पण आजची त्या ठिकाणी गर्भवती माता असं नाही करत. ती त्या ठिकाणी कायमस्वरूपी त्या 32 इंची पुढे बसलेली असते. तिला त्या ठिकाणी स्वयंपाक करायचं कणिक मळायचं म्हटलं तरी ती टीव्ही पुढे जाऊन बसते. तिला त्या ठिकाणी भाजी कापायची म्हटलं तरी ती टीव्ही पुढे जाऊन बसते. हे सगळं त्या ठिकाणी मला घडतं. त्या टीव्हीकडे पाहायचं त्यातल्या मालिका पाहायच्या आणि मालिका पाहून एवढं मस्त व्हायचं. मोठी गोष्ट आहे हेच त्या ठिकाणी पाहून त्याच्याकडून काहीतरी घ्यावं. गोष्ट खरी आहे चॅनल त्या ठिकाणी चालू असतात ना त्याच्या गाणं म्हणतच पोरग बाहेर येतो बाबा पुढचं म्हणत नाही थोडं बरं आहे लक्षपूर्वक आहे का. अशी मुलं जन्माला त्या ठिकाणी येतात कारण फक्त आई गर्भसंस्कार त्या ठिकाणी जर झाले नाही तर त्या ठिकाणी होत नाही. म्हणून उन्मत्त मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता बापाच्या दोषानं त्या ठिकाणी मूर्ख मुलगा जन्माला येतो. अदातव्य वंशदोषेन अदातव्य म्हणजे कंजू पितृदोषेन मूर्खता बापाच्या दोषानं तडकिने मूर्ख मुलगा जन्माला येतो. अदातव्य वंशदोषेन अदातव्य म्हणजे कंजूस कंजूस जन्माला येतात ना वंशाच्या दोषानं. कधी रुपया सुद्धा कोणाला द्यायचे नाहीत एवढे कंजूस असतात. मक्खी चूस मक्खी चूस माहिती आहे तुम्हाला तुम्ही सतत ऐकत असता परत ऐका. जेवायला बसले जेवायला बसल्यानंतर त्या ठिकाणी जेवणाच्या ताटामध्ये तुपाची वाटी पण होती महाराज. एक माशी आली ती तुपातच पडली जाऊन. आता आपण काय करतो भाजीत जर माशी पडली तर ती भाजीच बाजूला ठेवून देतो खात नाही आपण. काही निबर काळजाचे असतात ना ते काय म्हणतात जाऊ दे काय होतं त्याला कुठे हाडकं असतात म्हणतात ना माशी बाजूला टाकून द्यायची दोन थेंब पाणी टाकायचं आणि खाऊन घ्यायची भाजी. काही माशी सहित खातात ती गोष्ट वेगळी आहे. असे त्या ठिकाणी काही सापडतात पण असं आहे ना महाराज हे वेगळंच होतं. ती तुपाच्या वाटीत त्याची माशी पडली ना त्यानं त्या ठिकाणी दोन थेंब टाकून तूप वापरत आणायचं एवढंच नाही ती माशी त्या ठिकाणी घेऊन फेकून द्यायची पण तशी नाही फेकली अशी त्या ठिकाणी हातात घेतली ना मक्खी ज्यूस याला म्हणायचं एवढं कंजूस एवढं एवढं तूप सुद्धा व्हायला जाऊ द्यायचं नाही मक्खी ज्यूस. कधी दान धर्म करायचं महाराज अशी अवस्था आहे ना. म्हणून अदातव्य वंशदोषेन असे त्या ठिकाणी घडतात ना महाराज. आत्मदोषेन निर्भाग्यता अशी मुलं जन्माला येतात लक्षपूर्वक ऐका. म्हणून असा मुलगा जन्माला आला म्हणून आईला मरावं लागलं.